ए भगवे हमसे रक्त तड़प तो तत्त हिंद विबाणा। अरे भगवे हमसे रक्त तड़प तो तत्त हिंद विबाणा। सात गोत्र अनधर्म आमुचा शिवसेना 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 शिवसेना। निधी जर त्यांनी नाही थांबवला आणि त्याचा जर काही फायदा होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि उपोषण करू। एक क्रीडा संकुल आहे ते गोरगरीब जनतेसाठी विवाह हॉल मॅरेज हॉल म्हणून घोषित करण्यात यावं। बाबासाहेब आंबेडकर यांचं एक मैदान आहे, क्रीडा संकुलन आहे तिथे पण, तर तो निधी इकडे ट्रान्सफर करण्यात यावा। या पद्धतीने नाही झालं तर शिवसेना शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करेल व याचे परिणाम जेही शासकीय अधिकारी असतील त्यांना सामोरं जावं लागेल। दरवाजे नाही काही नाही काहीच नाही तिथे कोणत्याही प्रकारे शासनाने एखादी एवढा निधी गेल्यानंतर तिथे एखादी शिपाई ठेवायला पाहिजे तर शिपाई सुद्धा ठेवला नाही। विकास कामाला आमचा विरोध नाही पण ते निधी तिथे वापरला जाऊ नये। साध्या नगरपालिकेला त्यांनी कंप्लेंट केली की बाबासाहेब आंबेडकर मैदानाला गेट लावा, कुठे गेले गेट? तीन तीन वेळा कंप्लेंट देऊन सुद्धा साधी नगरपालिका मुख्यालयाने तिथे गेट लावू शकत नाही अशी परिस्थिती त्या मैदानाची आहे। अधिकारी म्हणतो आम्ही भीत पाहू, अरे भीत पाहू पण त्याला जर वॉचमॅनच नाही तर भीत टिकणार कशी काय? आज एवढा मोठा निधी जर तिथे वापरला गेला तर त्याचा फायदा होईल। तक्रार आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत नेणार आहे, पालकमंत्र्याकडे नेणार आहे, कलेक्टरकडे देणार आहे की वो हा निधी इथे थांबवण्यात यावा आणि त्याला त्या निधीला इकडे ट्रान्सफर करण्यात यावा। जी
विस्तार परिषद आपण बोलवली आहे ती याच्याकडे बोलवली की भुसराज शहरामध्ये जुगादेवीजवळ एक क्रीडा संकुलन म्हणून स्थापन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी 4 वर्षापूर्वी 1,30,000 काहीतरी निधी आलेला होता. त्या निधीचा त्यांनी यूज फक्त तिथे एक बास्केट हॉल म्हणून बांधलेलं आहे आणि ते क्रीडांग जसं तसं पडलेलं आहे. त्या क्रीडांचा कोणत्याही प्रकारे भुसळकरांना यूज नाही. या एवढी मोठी वस्तू उभी केल्यानंतर त्या वस्तूचे दरवाजे ने काही काहीच नाही. तिथे कोणत्याही प्रकारे शासनाने एखादी एवढा निधी गेल्यानंतर तिथे एखादी शिपाई ठेवायला पाहिजे, शिपाई सुद्धा ठेवला नाही. अशी दयनीय परिस्थिती त्या क्रीडा संकुलनाची आहे. आणि आपण बघितलं तर 6 तारखेला एक परत 8 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्याच संकुलनासाठी तो मंजूर झालेला आहे. तर विकास कामाला आमचा विरोध नाही, पण ते निधी तिथे वापरला जाऊ नये कारण तो भुसळपासून लांब आहे. तर भुसळमध्ये एक आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक मैदान आहे, क्रीडा संकुलन आहे तिथे पण. तर तो निधी इकडे ट्रान्सफर करण्यात यावा. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मैदान आहे आज भर रस्त्यात आहे, भर रोडावर आहे, बाजूला पोलीस स्टेशन आहे. आज एवढा मोठा निधी जर तिथे वापरला गेला तर त्याचा फायदा होईल. माझ्याकडे काही मुलं आले होते की बो तो निधी तू इकडे जर आणला तर आपल्याला वापरायला कामात येईल. साध्या नगरपालिकेला त्यांनी कंप्लेंट केली की बो बाबासाहेब आंबेडकर मैदानाला गेट लावा. कुठे गेले गेट? 3-3 वेळा कंप्लेंट देऊन सुद्धा साधी नगरपालिका मुख्यालयाने तिथे गेट लावू शकत नाही अशी परिस्थिती त्या मैदानाची आहे. अधिकारी म्हणतात आम्ही भीत बांधू. अरे भीत बांधू पण त्याला जर वॉचमॅनच नाही तर भीत टिकणार कशी काय? ते ह्या पत्रकार म्हणून सांगणं आम्हाला इच्छित आहे की तो निधी तिथे स्थगित करण्यात यावा आणि तो निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे वर्ग करण्यात यावा आणि इतकं मोठं संकुलन तिथे बांधण्यात यावं की त्याचा नगरपालिकेला फायदा होईल, मुलांना फायदा होईल आणि काही कार्यक्रम घेता येईल आपल्याला. म्हणून आम्ही ही तक्रार आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत नेणार आहे, पालकमंत्र्याकडे नेणार आहे, कलेक्टरकडे देणार आहे की बो हा निधी इथे थांबवण्यात यावा आणि त्याला त्या निधीला इकडे ट्रान्सफर करण्यात यावा आणि भुसाळचं एक सुपुष्टीकरण वाढवण्यात यावे असं आमचं ही पत्रकार परिषद आम्ही बजवलेली आहे आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करू. हा निधी जर त्यांनी नाही थांबवला आणि त्याचा जर काही फायदा होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि उपोषण करू. हे जे बाबासाहेब आंबेडकर मैदान आहे हे आपण जर जळगावचा विचार केला तर जळगावला भर वस्तीमध्ये क्रीडा संकुलन झालेलं आहे की तिथे दुकानं खालती काढलेलं आहे आणि मोठं मैदान आहे की त्याच्यामुळे नगरपालिकेला उत्पन्नही मिळतं आणि सर्व मुलांना एजेड लोकांना सुद्धा तिथे जाता येतं आणि सामने व्यवस्थित होतात. त्याप्रमाणे संकुलन हे बाबासाहेब आंबेडकरांचं जे मैदान आहे त्याप्रमाणे इथे मैदान करण्यात यावं अशी आमची मेन मागणी आहे. महाराष्ट्र शासनाने जे क्रीडा धोरणाच्या अंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावरती जे क्रीडा संकुल बांधले गेले आहे त्यात भुसावळ तालुक्यासाठी एक क्रीडा संकुल मंजूर करण्यात आलं होतं 2013-14 त्याला पहिले पाठपुरावा 1,30,00,000 आला होता. पण ते क्रीडा संकुल बांधून तिथे फक्त आणि फक्त दारू पिणाऱ्यांचा आणि रोड रोमिओगनचा तिथे सुटसुटात सुटला. आणि 2019 मी एक पत्रक असं काढलं होतं की बाबा तिथली जी क्रीडा संकुलाची झालेली अवस्था आहे ती अवस्था बघता हे आम्ही त्यावेळेसपासून स्ट्रगल करतोय त्या गोष्टींचा. ती त्यांचे फोटो पाठपुरावे हे सगळे याच्यामध्ये सगळं दारूच्या बाटल्या आणि सगळं तोडफोड झालेली आहे. तर मी माझ्या पत्रकाद्वारे त्यावेळेस मागणी केली होती की ते जे क्रीडा संकुल आहेत ते गोरगरीब जनतेसाठी विवाह हॉल मॅरेज हॉल म्हणून घोषित करण्यात यावं आणि त्यातल्या त्यात आता येत्या 6 तारखेला अजून एक 8 कोटी रुपयाचा वाढीव निधी शासनाने मंजूर केला आहे. तर शासनाला मला एकच सांगायचं आहे की जे शासकीय अधिकारी याच्या ज्यांच्या अधिपत्यात क्रीडा संकुल येत होतं त्यांनी त्यावेळेस तर आम्हाला विचाराधीन घेतलंच नाही, पण हा जो निधी आहे हा निधीला स्थगिती द्यावी आणि तो निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान आहे इथे गांधी पुतळ्याजवळ
आणि भर शहराच्या मध्यवर्तीमध्ये आहे, तिथे जर हा निधी वळवून तिथे जर त्याची डेव्हलपमेंट केली तर क्रीडाप्रेमींनाही आणि शालेय विद्यार्थ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तसेच जे वयस्कर लोक फिरायला जातात त्यांनाही त्याचा फायदा होईल आणि कुठेतरी आपण त्याच्यातून त्याच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम चांगले घेऊ शकतो. त्याला नगरपालिकेलाही दोन पैसे इन्कम चालून जाईल. त्या हिशोबाने शासनाला एकच सांगावंसं अजून वाटतं की त्यांनी हा निधीचा विचार करावा आणि तो निधीला स्थगिती देऊन तो इकडे वर्ग करावा. हो, आणि वकील साहेबांनी जे सांगितलं आणि आपल्या सर्व प्रूफ आम्ही तुम्हाला दाखवत आहे. हे जर कधी या पद्धतीने नाही झालं तर शिवसेना शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करेल व याचे परिणाम जेही शासकीय अधिकारी असतील त्यांना समोर जावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवरात राबणारा बोल बळी राजा, सांगतोय झकणारा कामगार माझा. माय बहिणीची आली काळजाची हाक, राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात. साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेल राष्ट्रवादी केलाय राजा पक्का. साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेल राष्ट्रवादी केलाय राजा पक्का. सवारी
मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया। Now and press the bell icon. Never miss an update.